मित्रहो आता आपण अभ्यास करणार आहोत भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील नागरीकरण अर्थात ज्याला आपण शहरीकरण असं म्हणतो. तर सगळ्यात अगोदर आपण भारताचा विचार करूया. तर मित्रहो भारतातील नागरीकरणाचा विचार करता भारतामधील नागरीकरणाचा वेग जो आहे तो इतर विकसनशील देशांच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे. तर भारतामध्ये 2011 साली जर तुम्ही नागरिकांचा वेग पाहायला गेला तो जवळजवळ 31.2% इतकाच पाहायला मिळतो. तर भारतामध्ये नागरी लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी नागरिकरणाचा वेग जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला आहे. तर राज्यांचा विचार करता गोवा हे जे भारतातलं राज्य आहे या ठिकाणी नागरिकरणाचा वेग जो आहे तो सर्वात जास्त आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी जवळजवळ 62% लोक जे आहेत ते शहरामध्ये राहतात. तसंच लक्षद्वीप आहे, दीव दमण आहे, पुद्दुचेरी आहे, तर या ठिकाणी नागरिकरणाचा वेग जो आहे तो सर्वात जास्त आहे. तसंच जर तुम्ही भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर दिल्ली सारख्या ठिकाणी नागरिकरण जे आहे याचं प्रमाण जवळजवळ 80% जास्त पाहायला मिळतं. तर जर तुम्ही पहाडी जे काही राज्य आहेत भारतातील यांचा विचार केलात मग त्यांच्यामध्ये मग हिमाचल आहे, जम्मू काश्मीर आहे, उत्तराखंड आहे, या ठिकाणी नागरिकरणाचा वेग जो आहे तो सर्वात कमी आहे. तसंच राजस्थान आणि बिहारमध्ये देखील नागरिकरणाचा वेग जो आहे तो सर्वात कमी पाहायला मिळतो. मित्र हो आता आपण ब्राझीलमधील नागरिकरणाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर पहा इतर देशांच्या म्हणजे इतर विकसनशील देशांच्या तुलनेमध्ये ब्राझीलमधील नागरिकरणाचा वेग जो आहे तो सर्वात जास्त आहे. तर या ठिकाणी नागरिकरण जे आहे त्याचं प्रमाण जवळजवळ 86% इतकं पाहायला मिळतं. तर 1960 ते 2000 या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त नागरिकरणाचा वेग तुम्हाला पाहायला मिळेल आणि अलीकडं तो थोडासा मंदावलेला आहे. तर मित्रांनो जी ब्राझीलची उच्च भूमी आहे आणि अमेझॉन नदीचं खोरं आहे या ठिकाणी नागरिकरणाचा वेग जो आहे म्हणजे नागरिकरण जे आहे ते तुम्हाला कमी पाहायला मिळेल. याला अपवाद आहे मॅनॉस हे ठिकाण. मॅनॉस जे आहे ते निग्रो नदी आणि अमेझॉन नदी यांच्या संगमावरचं ठिकाण आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेला तर तुलनेनं जास्त असं नागरिकरण जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. तेच जर तुम्ही दक्षिण आणि आग्नेय भागाचा विचार केला तर या ठिकाणी ब्राझीलमध्ये तुलनेनं नागरिकरण जे आहे ते जास्त पाहायला मिळतं आणि किनारी भागामध्ये सर्वात जास्त प्रकारचं नागरिकरण जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर जे काही ब्राझीलमधील प्रदेश आहेत म्हणजे राज्य आहेत ज्याच्यामध्ये मग साओ पावलो आहे, गोयास आहे, रिओ डी जानेरो आहे, तर या ठिकाणी नागरीकरणामध्ये प्रचंड वेग आलेला पाहायला मिळतो. तर ही जे प्रदेश आहेत या ठिकाणी औद्योगिक प्रदेश आहेत, त्याचप्रकारे वेगवेगळ्या सोयी उपलब्ध आहेत, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. तर मित्रहो ब्राझीलमध्ये जे वाढतं नागरीकरण आहे ते विशिष्ट ठिकाणामध्ये केंद्रित झाल्यामुळं येथील लोकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. पहा ब्राझीलचा जो मध्य भाग आहे म्हणजे मध्यभूमी आहे या ठिकाणी लोकवस्ती विरळ पाहायला मिळते. ते जर तुम्ही आग्नेय आणि पूर्व किनारपट्टीचा विचार केला तर या ठिकाणी जवळजवळ ब्राझीलच्या एकूण लोकसंख्येच्या 90% लोक जे आहेत ते या ठिकाणी राहतात. परिणामी येथील लोकांना बेरोजगारी, दारिद्र्य, गरिबी, आर्थिक विषमता, त्याचप्रकारे सांडपाण्याची अव्यवस्था, रोगराई अशा ज्या समस्या आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे. तर जे काही लोकसंख्येचं वाढतं हे केंद्रीकरण आहे ते टाळण्यासाठी ब्राझील सरकारनं पश्चिमेकडे चला असं धोरण जे आहे ते आखलेलं आहे. याच्यामधून जे पूर्व किनारपट्टीवर राहणारे जे ब्राझीलमधील लोक आहेत त्यांना पश्चिमेकडे राहण्यासाठी ब्राझील सरकार प्रोत्साहन देत आहे. मित्र हो आता आपण पाहणार आहोत गंगा नदी आणि अमेझॉन नदीचं खोरं जे आहे याच्यामधील मानवी वस्त्यामधील फरक. तर मित्रांनो लक्षात घ्या गंगा नदीच्या काठचा जो प्रदेश आहे या ठिकाणचं हवामान जे आहे ते समशीतोष्ण पाहायला मिळतं. ते जर तुम्ही अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा विचार करायला गेला तर या ठिकाणचं हवामान जे आहे ते रोगट पाहायला मिळतं. तर गंगा नदीच्या काठचा जो प्रदेश आहे या ठिकाणची जी जमीन आहे ती सुपीक आहे. तेच अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमीन जी आहे या ठिकाणी अतिपावसामुळं घनदाट जंगलं तयार झालेली आहेत. परिणामी हा प्रदेश जो आहे तो दुर्गम झालेला आहे. तसंच गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणी जी जमीन आहे तिचा शेतीसाठी विकास झालेला आहे. पण अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये वर्षावन आढळल्यामुळं
या ठिकाणी जमिनीचा विकास जो आहे तो शेतीसाठी केलेला नाही आहे। तसंच जर तुम्ही गंगा नदीच्या काठचा विचार करायला गेला तर या ठिकाणी परिवहनाच्या सोयी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत, पण अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यामध्ये अशी परिस्थिती नाही आहे। तर या कारणांच्यामुळे मित्रहो, जे काही गंगा नदीचं खोरं आहे या ठिकाणी लोकवस्ती जी आहे ती दाट स्वरूपाची पाहायला मिळते। तेच जर तुम्ही अमेझॉनच्या खोऱ्याचा विचार करायला गेलात तर या ठिकाणी विरळ लोकवस्ती जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते। तर मित्रहो, आजच्या पाठामध्ये फक्त एवढंच, आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन व्हिडिओ मध्ये एक नवीन पाठ घेऊन काहीतरी नवीन शिकण्यासाठी। तोपर्यंत झोकासोबत शिकत राहा।